मी स्मिता डोंगरे. आजचं जे आपलं सेशन आहे ते यशस्वी वृद्धत्व ह्याच्याकडे आहे हे बघणार आहोत आपण. आपण आत्तापर्यंत जे बघत आलेलो आहोत ते जे सेशन्स होते ते आयुष्यभर आपण सकारात्मक वाढीमध्ये मानसशास्त्राची काय भूमिका आहे हे बघत आलेलो आहोत. आता आपण मानसशास्त्राची भूमिका ही वृद्धत्वात कशी आपण उपयोग करू शकतो हे आपण बघणार आहोत. दीर्घायुष्य वाढती वृद्ध लोकसंख्या आणि विविध शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्या असण्याचा उच्च धोका यामुळे यशस्वी वृद्धत्वाकडे अलीकडच्या काळात जास्त लक्ष दिलं जात आहे. यशस्वी वृद्धत्व म्हणजे आरोग्याची स्थिती शारीरिक आणि मानसिक आणि आयुष्यभर चैतन्य असणं. हे इतके महत्त्वपूर्ण आहे की जागतिक आरोग्य संघटनेने 1999 साली वृद्ध व्यक्तींचे वर्ष म्हणून संबोधले होते. प्रक्रियेत विविधता आहे, औषधांमधील प्रगती आहे आणि आरोग्यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे विकसित आणि विकसनशील दोन्ही देशांमध्ये वृद्ध लोकसंख्येमध्ये मोठी वाढ झालेली आहे. वृद्ध लोकसंख्येतील या वाढीमुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांशी संबंधित अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दीर्घायुष्यात वाढ झाल्यामुळे वृद्धत्व कसे वाढवायचे यावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच वय वाढण्यास अधिक प्रेरणा मिळते. वृद्धत्व म्हणजे काय हे आपण आता समजून घेऊयात. जगभरात वृद्धांचे प्रमाण वाढत आहे. 2050 पर्यंत भारताची एकूण लोकसंख्या ही 55% वाढेल आणि 60 वर्षांवरील वृद्धांची संख्या ही 326% वाढेल असा अंदाज आहे. 2002 UN मीटमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. सध्या भारतात सुमारे 90 दशलक्ष वृद्ध आहेत आणि 2050 पर्यंत ही संख्या 315 दशलक्षापर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, जी एकूण लोकसंख्येच्या 20% आहे. ही आकडेवारी भारतातील वृद्ध लोकसंख्येच्या टक्केवारी वाढणारी प्रवृत्ती दर्शविते आणि दीर्घायुष्यात वाढ झाल्यामुळे देशातील वृद्ध व्यक्तींचे प्रमाण भविष्यात सतत वाढत राहण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ वृद्धत्वाशी संबंधित ओझ्यांमध्ये एक समान वाढ देखील होतो. वाढत्या वयात शारीरिक आणि मानसिक समस्या वाढण्याची शक्यता असते, कारण वृद्धत्वाच्या प्रक्रियेमुळे ते अधिक असुरक्षित असतात. विकसनशील देशातील समाज खेड्यांमधून शहरे आणि शहरांकडे वेगाने स्थलांतरित झाल्यामुळे त्यांच्या सदस्यांच्या रचना आणि कार्यांच्या बाबतीत बदलत आहेत. कालक्रमानुसार 60 आणि त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना वृद्ध मानले गेले आहे. तथापि वृद्ध संशोधनामध्ये वृद्ध प्रौढांच्या व्याख्या करण्याच्या दृष्टीने भिन्नता आहे आणि हे कट ऑफ पॉइंट 50 ते 60 वर्षाच्या दरम्यान असतात. प्राचीन भारतीय प्रणाली आणि विचार जीवन कालावधी 4 टप्प्यात किंवा आश्रम मध्ये विभागतात आणि वृद्धावस्था वानप्रस्थाश्रम च्या टप्प्यापासून सुरू होते असे म्हटले जाते. 50 वर्षापासून हेच सुरू होते. वृद्धत्व ही एक सामाजिक रीत्या तयार केलेली घटना आहे आणि ती कशी समजली जाते आणि अनुभवली जाते यावर संस्कृती, सामाजिक अपेक्षा आणि व्यक्तींची जीवनातील अनुभवांवर प्रभाव पडतो. वृद्धत्व बहुआयामी आहे आणि त्यात जैविक, मानसिक आणि संज्ञानात्मक कार्यांमध्ये बदल समाविष्ट आहेत. वाढत्या वयानुसार आपण अनेकदा शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमतेत घट अनुभवतो. जसे जसे आपण मोठे होतो तस तसे आपल्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम करणारे अनेक बदल आपण अनुभवत असतो. हे वय संबंधित बदल
आपल्या दैनंदिन कामात अडथळा आणतात आणि एखादी व्यक्ती इतरांवर अवलंबून राहू शकते. आपण आता बघत आलेलो आहोत की काय होतं की जसं जसं वय वाढत जातं तसं आता तुमच्या घरामध्ये ज्यांच्याकडे आजी आजोबा असतील किंवा वृद्ध लोक असतील ते तुम्हाला सांगतील की जेव्हा ते खूप यंग होते तेव्हा ते काय काय गोष्टी करायचे आणि आता तेच काम त्यांना जर सांगितलं तर ते त्यांना करायला त्रास होतो किंवा कधी कधी जमत सुद्धा नाही. का? कारण आपली शारीरिक मानसिक या सगळ्याच आपल्या सगळ्याच वाढी झालेल्या असतात आणि त्याच्यानंतर परत तेवढ्या शक्तीनी परत तेवढ्या एनर्जीनी काम करणं हे शक्य होत नाही. अनेक रोगांची उपस्थिती आणि संबंधित अपंगत्व देखील एका वयानुसार अस्तित्वात येते. म्हणून वृद्धत्व हे जुनाट वैद्यकीय आजार, अपंगत्व, संज्ञानात्मक क्षमता कमी होणे, कार्यक्षम क्षमता कमी होणे आणि सामाजिक भूमिकांमधील बदल यांचे समानार्थी मानले जाते. वयवाद म्हणजे वृद्धांबद्दलची नकारात्मक धारणा, दृष्टिकोन आणि उपचार हे प्रामुख्याने त्यांच्या वयामुळे होत असते. तरुण लोकांना असे वाटते की वृद्ध लोक काहीही करू शकत नाहीत, ते त्यांना कमकुवत, असहाय समजतात, त्यांच्यामधील नकारात्मक गुण दर्शवतात आणि त्यांच्या वयामुळे मोठ्या व्यक्तींशी भेदभावपूर्ण वागणूक आणि प्रथा दर्शवतात. पुढे ते लहान मुलांसारखे आहेत ज्यांची काळजी घेणे आवश्यक आहे आणि बऱ्याच बाबतीत ते कौटुंबिक सदस्यांमध्ये गुंतलेले नाहीत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, जसे की ते आता उपयुक्त नाहीत. वृद्धत्वाचे प्रकार. आता आपण बघतो की बऱ्याचदा खूप जण कसे असतात माहितीये का, की फिजिकली तुम्हाला जरी त्यांचं वय असलं तरी फिजिकली ते खूप छान दिसतील, पण कधी कधी मेंटली ते थोडेसे वीक झालेले असतात. काहींना शारीरिक काही आजार डेव्हलप झालेले असतात पण मेंटली ते खूप फिट असतात. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे वृद्धत्व असते, तर ते आपण आता बघणार आहोत. कालक्रमानुसार वृद्धत्व येणे हे एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासूनच्या वर्षातील व्यक्तीचे वय असते. एखाद्याच्या संज्ञानात्मक, मनोवैज्ञानिक आणि सामाजिक विकासाबद्दल एक सामान्य छाप कालक्रमानुसार तयार केली जाते. तथापि कालक्रमानुसार विकासावर परिणाम करणारे इतर घटक हे सामाजिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक घटक हे असू शकतात. जैविक वृद्धत्व हा एखाद्याच्या शारीरिक प्रणालींवर वृद्धत्वाचा परिणाम आहे. कारण शारीरिक वय म्हणजे व्यक्तीच्या शरीराच्या संरचनेत आणि कार्यांमध्ये होणारे बदल, याला वृद्धत्व किंवा कार्यात्मक वृद्धत्व म्हणून देखील ओळखले जाते. कालांतराने घडणाऱ्या जैविक घटनांमुळे हळूहळू शारीरिक प्रणाली बिघडते, ज्यामुळे व्यक्तीच्या रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो आणि परिणामी मृत्यू होतो. शारीरिक वृद्धत्व हे अनुवंशिक घटक, पोषण रोगाचे अनुभव, व्यक्तीची असुरक्षा आणि विकासाची अवस्था यासारख्या घटकांवर अवलंबून असते. मानसशास्त्रीय वृद्धत्व बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याची ही मुख्यतः व्यक्तीची क्षमता असते. मानसशास्त्रीय वृद्धत्वामध्ये स्मृती, शिक्षण, भावना, बुद्धिमत्ता, प्रेरणा आणि आत्मधारणा यांचा समावेश होतो. मनोवैज्ञानिक विकास किंवा वृद्धत्व हे देखील संदर्भाधारित आहे, म्हणजे व्यक्तीच्या वाढीमध्ये आणि घसरणीमध्ये पर्यावरणाची महत्त्वपूर्ण भूमिका कशी असते याला आपण मानसशास्त्रीय वृद्धत्व म्हणतो. आणि सामाजिक वृद्धत्व हे बदलते अनुभव आहेत जे व्यक्तींना त्यांच्या सामाजिक भूमिका आणि नातेसंबंधांमध्ये आणि व्यापक सामाजिक संरचनांचा भाग म्हणून त्यांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जातात. एखाद्या विशिष्ट वयाच्या किंवा
परिपक्वतेच्या टप्प्यावर योग्य किंवा अयोग्य म्हणून व्यक्ती आणि समाजाच्या सामाजिक क्रियाकलापांद्वारे हे निर्धारित केले जाते. संज्ञानात्मक वृद्धत्व, आपण प्रौढत्व वाढतो तेव्हा संज्ञानात्मक क्षमता सुधारतात, तथापि नंतरच्या काळात स्मृती, शिकणे, प्रक्रिया, गती यासारख्या विविध संज्ञानात्मक कार्यांमध्ये वय संबंधित घट होते. काही संज्ञानात्मक कौशल्ये जसे की शब्दसंग्रह आणि सामान्य ज्ञान सामान्यत वाढत्या कालक्रमानुसार वयानुसार कोणतीही घट दर्शवत नाहीत. लैंगिक वृद्धत्व, याचा अर्थ लैंगिक क्रियाकलापांमध्ये गुंतण्याची क्षमता आणि इच्छा आहे, तथापि लैंगिक इच्छा आयुष्यभर सक्रिय राहते. जरी एखादी व्यक्ती सक्रिय लैंगिक क्रियाकलापांमध्ये गुंतली नसली तरीही सेक्सोलॉजिस्टचे असे मत आहे की 60 वर्षानंतर पुरुषांमध्ये लैंगिक प्रतिसाद क्षमता कमकुवत होते, तथापि उत्तेजनाची नियमितता, पुरेशी शारीरिक स्वास्थ्य आणि वृद्धत्वाच्या प्रक्रियेसाठी निरोगी मानसिक अभिमुखता लैंगिक कार्यक्षमतेसाठी अनुकूल वातावरण प्रदान करते, जे पर्यंत किंवा त्याहून अधिक वाढू शकते. त्याचे वय हे जवळजवळ 80 वर्षापर्यंत होऊ शकते. प्रभावी वृद्धत्व इतर प्रकारच्या वृद्धत्वाप्रमाणे असे दिसून आले आहे की वाढत्या वयाबरोबर भावनिक अनुभव आणि अभिव्यक्ती सुधारतात, वयानुसार भावनांवर नियंत्रण ठेवता येते, नकारात्मक प्रभाव आणि राग कमी अनुभवला जातो. सांस्कृतिक कौटुंबिक वातावरण आणि समर्थन भावनिक वृद्धत्वावर परिणाम करतात. वृद्धत्वाचा सैद्धांतिक नमुना, आता वृद्धत्वाबद्दल विविध सैद्धांतिक दृष्टिकोन आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला खालील माहिती आपण देणार आहोत. वियोग सिद्धांत, या शब्दानुसार येथे व्यक्ती वय वाढल्यानंतर सक्रिय जीवनापासून दूर जाईल. हा सिद्धांत कमिंग आणि हेनरी यांनी 1961च्या सुमारास मांडला होता. त्यानुसार वृद्ध व्यक्ती स्वेच्छेने स्वतःला त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवतात आणि स्वतःला अशा प्रकारे गुंतवून घेतात जे अधिक प्रतिबंधात्मक असेल. कामातील ही घट व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जा कमी झाल्यामुळे होते. काही वेळा सामाजिक आणि सांस्कृतिक नियमांमुळे वियोग होतो, जेथे वृद्ध व्यक्तींकडून विशिष्ट वर्तनाची अपेक्षा केली जाते. या सिद्धांतानुसार यशस्वी वृद्धत्व हे सूचित करते की एखादी व्यक्ती आयुष्याच्या नंतरच्या वर्षात देखील पूर्वीच्या क्रियाकलाप राखण्यास सक्षम आहे आणि त्यांच्याबद्दल समान दृष्टिकोन ठेवण्यास सक्षम आहे. हे हॅमिंगर्ट्स यांनी प्रस्तावित केले होते की ऍक्टिव्हिटी थिअरीनुसार जेव्हा वृद्ध लोक स्वतःला सामाजिक क्रियाकलापांमध्ये, वैयक्तिक क्रियाकलापांमध्ये आणि विशिष्ट छंद किंवा एकाकी क्रियाकलापांमध्ये गुंतवून ठेवतात, तेव्हा ते केवळ सक्रियच राहत नाहीत तर त्यांचा आत्मसन्मानही जास्त असतो आणि ते खूप आनंदी असतात. ऍक्टिव्हिटी थिअरीमध्ये यशस्वी वृद्धत्वाच्या संकल्पनेशी बरेच साम्य आहे, कारण ते वृद्धापकाळातही उत्पादक राहण्यावर भर देतात. उपसंस्कृती सिद्धांत, हा सिद्धांत रोज आणि पीटरसन यांनी विकसित केलेला होता. या सिद्धांतानुसार वृद्ध लोक उपसंस्कृती बनवतात आणि समान पार्श्वभूमी, अनुभव, दृष्टिकोन, मूल्य, विश्वास आणि जीवनशैली असलेल्या इतरांशी संवाद साधतात. क्रियाकलाप सिद्धांताच्या विरुद्ध
उपसंस्कृतीचा सिद्धांत असा विश्वास ठेवतो की सामाजिक पृथ्वीकरण, सामाजिक भेदभाव आणि वयावर आधारित भेदभाव यामुळे वृद्ध लोक उपसंस्कृती तयार करतात असे गृहीत धरले जाते की लोक इतर घटकांच्या ऐवजी समान वयाच्या आधारावर नवीन संबंध आणि बंध प्रस्थापित करतात. अशा प्रकारे केवळ वृद्ध व्यक्तींचा एक वेगळा गट ठेवण्याकडे नेत असतात. भरपाईसह निवडक ऑप्टिमायझेशन हे बॉल्टस आणि बॉल्टस यांनी विकसित केले होते. या सिद्धांतानुसार लोक जसे जसे मोठे होतात तस तसे कार्यात्मक डोमेन मधील निर्बंध वाढतात. तथापि ते त्यांच्या आवडीनुसार काही क्रियाकलापांमध्ये अधिक गुंतण्याचा प्रयत्न करतात. तसेच ते क्षमता आणि कौशल्यांच्या नुकसानीची भरपाई करण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ श्रवण यंत्र चालणे आणि फोनवर समाजीकरण करणे. यशस्वी वृद्धत्व ही एक प्रक्रिया आहे जी आयुष्यभर चालू राहते. वैयक्तिक आणि सांस्कृतिक फरकांना महत्व दिले आहे. सक्रियता सिद्धांत हे कहाना आणि कहाना यांनी विकसित केलेले आहे. हे प्रतिबंधात्मक आणि सुधारात्मक सक्रियतेवर आधारित आहे. जुनाट आजार, एकटेपणा इत्यादी म्हातारपणामुळे उद्भवलेल्या अडचणी असूनही अंतर्गत सामना संसाधने आणि बाह्य सामाजिक समर्थनाचा वापर करून जीवनाचा दर्जा चांगला राखणे शक्य आहे. सक्रिय वर्तन अनुकूलन सुलभ केले जाते आणि व्यक्ती सकारात्मक आरोग्य वर्तन, इतरांना मदत करणे, पुढे नियोजन करणे, एखाद्याचे वातावरण बदलणे आणि भूमिका बदलणे यामध्ये व्यस्त आहे. सक्रिय रूपांतर ताणतणावांच्या नकारात्मक प्रभावांना बफर करण्यास आणि व्यक्तीचे एकंदर कल्याण वाढवण्यात मदत करते. सक्रियता सिद्धांत एक प्रक्रिया आणि परिणाम म्हणून यशस्वी वृद्धत्व पाहतो. सामाजिक भावनिक निवड सिद्धांत हे कार्टनसेन, फुंग आणि चार्ल्स यांनी विकसित केले होते. हे स्पष्ट करते की वृद्ध लोक भावनिक उद्दिष्टांना प्राधान्य देतात. भावनिक नियम आणि सामाजिक संवाद समायोजित करतात जेणेकरून सकारात्मक अनुभव वाढतील. सकारात्मक भावनिक अनुभवांना अनुकूल करण्यासाठी ते जवळचे नाते निवडतात. जेरोट्रॉन्सेंट्स सिद्धांत किंवा जेरियाट्रिक जो आपण म्हणतो तो टॉनस्टॅम द्वारे विकसित केलेला आहे. सिद्धांत सांगतो की वृद्ध प्रौढ व्यक्ती वारसा बांधणी आणि अस्तित्वाच्या चिंतांद्वारे मध्यम वयात केलेल्या चुकांची प्रतिक्रिया म्हणून प्रतिकार करतो आणि नवीन अर्थ आणि सार शोधतो. आयुर्मान दृष्टिकोन वृद्धापकाळाच्या अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलेला दृष्टिकोन म्हणजे आयुर्मान दृष्टिकोन. नावाप्रमाणेच आयुर्मान दृष्टिकोन विकासाच्या वर्षांमध्ये होणाऱ्या बदलांवर आणि आव्हानांवर लक्ष केंद्रित करते. येथे विकासाबाबत खालील गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. विकास ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि ती आयुष्यभर चालू राहते. विकासाशी संबंधित बदल केवळ जैविक क्षेत्रातच नव्हे तर मानसिक आणि सामाजिक क्षेत्रातही होतात. विकासात्मक बदल प्रमाणाने विकासात्मक बदल क्रमाक्रमाने होतात आणि जेव्हा आधीच्या टप्प्यावर पोहोचते तेव्हाच व्यक्ती पुढील टप्प्यात विकसित होतो. विकास हा व्यक्ती
ज्या संस्कृतीत आणि समाजात राहतो त्या संदर्भातील विशिष्ट संदर्भ आहे. भूतकाळातील अनुभव आणि वर्तमान स्थिती यावर आधारित वृद्धापकाळाकडे सतत विकास म्हणून पाहिले जाते. हे व्यक्तिमत्वाशी संबंधित भिन्नतांऐवजी सामान्य एकूण विकास बदलांवर लक्ष केंद्रित करते. आयुर्मान मानसशास्त्रज्ञांमध्ये युंग, ऍडलर, एरिक्सन, पेक, न्यूनार्गटन आणि हॅविंगटन यांचा समावेश आहे. युंगियन दृष्टिकोन, या दृष्टिकोनानुसार दोन प्रकारचे अभिमुखता आहेत. प्रथमतः जे बालपण आणि पौगंड अवस्थेतील अंतःप्रेरणा आणि भावनांच्या अत्याधिक सहभागाने चालतात, आणि दुसरे म्हणजे प्रौढावस्थेत व्यक्तीची ओळख आणि कुटुंब, काम आणि समाज यांच्याशी संलग्नतेवर अधिक भर देतात. मध्यम वय आणि पुढील वृद्धापकाळाकडे वाटचाल करताना व्यक्ती दोघांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर जीवन आणि मृत्यूबद्दल स्वतःची जागरूकता वाढवते. व्यक्तीला मृत्यू अपरिहार्य आहे याची जाणीव होताच तो अर्थ समजून घेण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न करतो. व्यक्तित्वाच्या या प्रक्रियेत व्यक्ती स्वतःच्या इतर पैलूवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते, जी अविकसित राहिली होती, जी अंतर्मानसिक वास्तवाकडे दुर्लक्ष करतात. युंगच्या मते व्यक्तीचे आंतरिक जीवन समृद्ध करण्याची आणि स्वतःला समजून घेण्याची आणि प्रशंसा करण्याची क्षमता म्हणजे आत्मवास्तविकता. पुढे अंतिम म्हणजे मृत्यू आणि जीवन परिपूर्णतेने स्वीकारणे ही वृद्धावस्थेतील दोन महत्वाची ध्येये असली पाहिजेत. ऍडलेरियन दृष्टिकोन असं म्हणतो की या दृष्टिकोनानुसार व्यक्ती इतरांच्या संदर्भात स्वतःची व्याख्या करतात. हे असे गृहीत धरते की कल्याण हे एखाद्याच्या सामाजिक सहभागावर आणि समाधानकारक जीवनशैलीवर अवलंबून असते. वृद्धापकाळासाठी सामुदायिक भावना आणि सामाजिक हित महत्वाचे आहे. एरिक्सनच्या दृष्टिकोन, एरिक्सनच्या मनोसामाजिक विकासाच्या 8 टप्प्यातील शेवटचा टप्पा म्हणजे अहंकार अखंडता विरुद्ध निराशा द्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. समाधानकारक आणि परिपूर्ण जीवन जगल्यानंतर वृद्धापकाळात अहंकाराची सचोटी साधता येते. एकदा व्यक्तीने तिचा किंवा तिची जबाबदारी पूर्ण केली आणि मागील टप्प्यात एखाद्याच्या कामावर प्रभुत्व दाखवले की अहंकाराची अखंडता प्राप्त होते. यशस्वी वृद्धत्वाची संकल्पना निसर्गात अधिक व्यक्तिनिष्ठ आहे. हे वस्तुनिष्ठ मूल्यमापनापेक्षा व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून असते. उदाहरणार्थ त्यांचे जीवन अनुत्पादक म्हणून पाहणाऱ्या आणि काहीही साध्य न करणाऱ्या व्यक्तींमध्ये अहंकाराची निराशा दिसून येते. वृद्धत्व ही एक सतत अपरिहार्य प्रक्रिया आहे जिथे काही कमतरता आणि घट होऊ शकते. तथापि अनेक वृद्ध लोकांची उदाहरणे आहेत जी खूप सक्रिय, उत्साही, निरोगी जीवन जगू शकतात आणि त्यांच्या कार्यावर वयाचा प्रभाव कमी आहे. तर तुम्ही कधी विचार केला आहे का की असं का होऊ शकतं? तर संशोधक वृद्धत्वाच्या या पैलूचा अभ्यास करत आहेत जिथे लोक त्यांच्या 70 किंवा 80 दशकातही शारीरिक आणि संज्ञानात्मक क्षेत्रात घट होऊनही त्यांचा इष्टतम जीवन जगतात. याला एजिंग वेल
किंवा यशस्वी वृद्धत्व म्हणून ओळखले जाते. यशस्वी वृद्धत्व ह्याची व्याख्या. यशस्वी वृद्धत्व ही एक बहुआयामी संकल्पना आहे ज्यामध्ये शारीरिक, सामाजिक आणि मानसिक कल्याण समाविष्ट आहे. यशस्वी वृद्धत्व दीर्घायुष्यासह चांगले शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य आणि निरोगीपणाच्या दृष्टीने समजले जाऊ शकते. साहित्य यशस्वी वृद्धत्व साठी समानार्थी म्हणून अनेक संज्ञा वापरल्या गेल्या आहेत, जसे की सकारात्मक वृद्धत्व, सक्रिय वृद्धत्व, चांगले वृद्धत्व, निरोगी वृद्धत्व, इष्टतम वृद्धत्व, उत्पादक वृद्धत्व, महत्वपूर्ण, मजबूत आणि आनंदी वृद्धत्व. यशस्वी वृद्धत्व हा शब्द 1987 मध्ये रोवे आणि कान यांनी सक्सेसफुल एजिंग या पुस्तकानंतर प्रथम प्रसिद्ध केला झाला. तथापि आपण सैद्धांतिक प्रतिमानात वाचले आहे, इतर अनेकांनी देखील वृद्धत्वाचा हा पैलू रोवे आणि कान यांच्या समोर आणला आहे. हॅमिंगहर्स्टच्या मते यशस्वी वृद्धत्व म्हणजे आयुष्याला वर्ष जोडणे आणि जीवनातून समाधान मिळवणे. रोवे आणि कान यांनी ही संज्ञा आणखी लोकप्रिय केली आणि यशस्वी वृद्धत्वाचे तीन घटक गणले. रोग आणि अपंगत्व टाळणे, उच्च संज्ञानात्मक आणि शारीरिक कार्य रोखणे आणि जीवनाशी संलग्न असणे. पूर्वी वृद्धत्व हे रोग, अपंगत्व आणि एखाद्याच्या क्रियाकलापांमधील निर्बंधांशी संबंधित मानले जात असे. त्यानंतरच यशस्वी वृद्धत्व हे केवळ रोग आणि अपंगत्वाची अनुपस्थितीच नव्हे तर मनोसामाजिक घटकांशी संबंधित देखील मानले गेले. रिफ यांनी काही निकष सूचीबद्ध केले आहेत जे यशस्वी वृद्धत्वासाठी महत्वाचे आहेत. हे आहेत स्वस्वीकृती, इतरांशी सकारात्मक संबंध, आत्मनिर्णय, पर्यावरणावर नियंत्रण, जीवनातील उद्देश प्रक्रिया उद्देशपूर्ण पूर्णता आणि वैयक्तिक विकास. रिफच्या मते वृद्धत्व ही एक उत्क्रांती प्रक्रिया आहे आणि एखाद्याच्या आयुष्यात वाढ आणि उत्कृष्टता शक्य आहे. नंतर मूडीने सुचवले की यशस्वी वृद्धत्वामध्ये जीवन समाधान, दीर्घायुष्य, अपंगत्वापासून मुक्तता, प्रभाव आणि वाढ, जीवनाशी सक्रिय संलग्नता आणि स्वातंत्र्य यासारख्या मुख्य कल्पना असतात. जसे कोणी पाहू शकते, यशस्वी वृद्धत्वाची संकल्पना इतर व्यापक आहे आणि त्यात अनेक भिन्न पैलूंचा समावेश आहे. त्या सर्वांना कोणत्याही एका व्याख्येमध्ये एकत्र आणणे कठीण आहे. त्याच वेळी ही एक विकसित संकल्पना आहे. जेस्टेच्या मनोरंजक अभ्यासात असे आढळून आले की यशस्वी वृद्धत्वाची व्याख्या करण्यासाठी अनेक भिन्न घटक वापरले जातात. बहुसंख्य व्याख्यांमध्ये कार्यात्मक अपंगत्व, कार्यात्मक कार्यक्षमतेचा मुख्य घटक म्हणून समावेश होतो. त्यानंतर संज्ञानात्मक कार्य, जीवन समाधान, कल्याण, उत्पादक किंवा सामाजिक प्रतिबंधता, रोगाची अनुपस्थिती, दीर्घायुष्य, आरोग्य किंवा कल्याण, पर्यावरणीय घटक आणि वित्त यांचा समावेश होतो. इष्टतम जीवन जगण्याची क्षमता आणि फायद्यांवर भर देतो. पुढे यशस्वी वृद्धत्वाच्या व्याख्येमध्ये परिणाम आणि उपलब्धी यावर जोर देणारे वस्तुनिष्ठ निकष समाविष्ट असतात. नंतर लक्षात आले की जुन्या लोकांचा
व्यक्तिनिष्ठ अनुभवही तितकाच महत्वाचा आहे. म्हणून यशस्वी वृद्धत्व ही एक बहुआयामी संकल्पना आहे आणि त्यात व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ दोन्ही निकषांचा समावेश केला जातो. यशस्वी वृद्धत्वाचे बिल्डिंग ब्लॉक्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. आता खालील घटक यशस्वी वृद्धत्वाचे मुख्य घटक मानले जाऊ शकतात. पहिला म्हणजे शारीरिक घटक. शारीरिक घटकामध्ये शारीरिक आजार नसणे, अपंगत्व, स्वतंत्रपणे शारीरिक कार्य पार पाडणे यांचा समावेश होतो. शारीरिक आरोग्य चांगले, शारीरिक आरोग्य राखणे आणि दैनंदिन जीवनातील कार्य क्रियाकलापांसाठी स्वतंत्र असणे असे समजले जाऊ शकते. मानसशास्त्रीय घटक. वेगवेगळ्या मानसिक क्रियाकलापांमध्ये गुंतण्याची क्षमता, आनंदी वाटणे, संज्ञानात्मक आणि मानसिक समस्या नसणे, यात स्वतःची स्वीकृती, वैयक्तिक वाढ, जीवनातील उद्देश किंवा अर्थ, इतरांशी सकारात्मक संबंध, पर्यावरणीय प्रभुत्व आणि स्वायत्तता याचा समावेश होतो. सामाजिक घटकांमध्ये सामाजिक स्वीकृती, सामाजिक वास्तविकता, सामाजिक योगदान, सामाजिक सुसंगतता आणि सामाजिक एकीकरण यांचा समावेश होतो. त्यात सक्रियपणे सहभागी होऊन आणि त्यात योगदान देऊन अर्थपूर्ण सामाजिक जीवन जगण्यास सक्षम असणे हे सूचित करते. यशस्वी वृद्धत्वासाठी अनेक घटक महत्वाचे भाकित करणारे असल्याचे आढळून आले आहे. भविष्य सूचक घटकांचे आकलन यशस्वी वृद्धत्वाला चालना देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात मदत करते. ते जीवनाचा दर्जा सुधारण्यास, मृत्यू दर आणि विकृती कमी करण्यास मदत करतात. व्यक्तिनिष्ठ कल्याण. यशस्वी वृद्धत्वासाठी आनंदाचा किंवा कल्याणाचा व्यक्तिनिष्ठ अनुभव महत्वाचा मानला जातो. उच्च व्यक्तिनिष्ठ कल्याण फायदेशीर मानले जाते कारण ते आव्हानांना तोंड देण्याची आणि त्यांना सामोरे जाण्याची आपली क्षमता वाढवते. व्यक्तिपरक कल्याण ही भावनात्मक घटक. सकारात्मक प्रभावाची उपस्थिती आणि कमी नकारात्मक प्रभावाची उपस्थिती आणि संज्ञानात्मक मूल्यांकन घटक. आयुष्यातील समाधानाची भावना नुसार संकल्पना केली जाऊ शकते. उच्च व्यक्तिनिष्ठ कल्याण उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य आणि चांगली रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आहे. एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही लवचिकतेचा परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. लवचिकता बफर करते आणि आघात, नुकसान, वंचित आणि धोक्यांपासून संरक्षण करते. लवचिकतेवर संशोधन सुरुवातीला वंचित असलेल्या मुलांवर केले गेले होते, परंतु नंतर ते इतर क्षेत्रांमध्ये देखील पसरले आहे आणि यशस्वी वृद्धत्वात त्याची भूमिका आता चांगली प्रस्थापित झाली आहे. अनेक लोकसंख्या शास्त्रीय घटक देखील आमच्या व्यक्तिनिष्ठ आरोग्यावर परिणाम करणारे आणि यशस्वी वृद्धत्वाशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. असे दिसून आले आहे की उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये वृद्धापकाळात आरोग्याची भावना चांगली असते. उच्च शिक्षणामुळे नोकरीच्या चांगल्या संधी निर्माण होतात आणि परिणामी उत्पन्नात वाढ होते. वृद्धांना संसाधनांपर्यंत चांगल्या प्रकारे प्रवेश मिळतो आणि त्यामुळे यशस्वी वृद्धत्वाची अधिक शक्यता असते.
वैवाहिक स्थिती आणि चांगले सामाजिक समर्थन देखील यशस्वी वृद्धत्वाचा अंदाज लावण्यात महत्वाची भूमिका बजावतात. संज्ञानात्मक कार्य, संज्ञानात्मक कार्य म्हणजे लक्ष, कार्यकारी कार्य, प्रक्रियेची गती, भाषा, शिक्षण, स्मृती आणि दृश्यस्थानिक कार्य यासह उच्च मानसिक प्रक्रियांचा संदर्भ देते. यशस्वी यशस्वी वृद्धत्वासाठी उच्च संज्ञानात्मक कार्य हा आणखी एक महत्वाचा घटक आहे. योजना, समस्या सोडवणे आणि स्मरणशक्ती यासारख्या उत्तम संज्ञानात्मक क्षमता आम्हाला आमच्या दैनंदिन आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करू शकतात आणि आम्हाला स्वतंत्रपणे कार्य करण्यास सक्षम करू शकतात. चांगल्या आकलनामुळे आपला आत्मविश्वास, स्वाभिमान आणि कल्याण वाढू शकते. दुसरीकडे संज्ञानात्मक कमजोरी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते. येथे हे लक्षात घेतले जाऊ शकते की सामान्य वृद्धत्व आपल्या आकलन शक्तीवर विशेषत प्रक्रिया गती आणि स्मरणशक्ती कमी करू शकतो. तथापि अशी घट सामान्य मानली जाते आणि व्यावसायिक मदत किंवा समर्थन आवश्यक नसते. दुसरीकडे बऱ्याच वेळा स्मृती समस्यांमुळे आपल्या आपल्या निर्णय घेण्यावर आणि दैनंदिन जीवनातील क्रियाकलापांवर परिणाम होऊ शकतो आणि अशा स्थितीतील स्मृतीभ्रंश म्हणतात. स्मृतीभ्रंश हा एक सामान्य शब्द आहे ज्याची स्मरणशक्ती कमी होते आणि इतर विचार क्षमता ज्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या मते डिमेन्शिया हा मेंदूच्या आजारामुळे होणारा एक सिंड्रोम आहे. सामान्यत क्रॉनिक किंवा प्रगतिशील स्वभावाचा ज्यामध्ये स्मृती, विचार, अभिमुखता, गणना, शिकण्याची क्षमता, भाषा आणि यासह अनेक उच्च कॉर्टिकल फंक्शनिंग मध्ये बिघाड होतो. स्मृतीभ्रंश लक्षणीय वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक ओझ्यांशी संबंधित आहे. 3.7 दशलक्ष भारतीय डिमेन्शियाने ग्रस्त आहेत आणि एकूण सामाजिक खर्च सुमारे 14,700 कोटी आहे आणि 2030 पर्यंत ही संख्या दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. शारीरिक कार्य, आरोग्य हे सहसा संपत्ती मानलं जातं. चांगले आरोग्य आनंदी आणि यशस्वीरित्या वृद्धत्वाशी संबंधित आहे. वृद्धत्वामुळे संधिवात, उच्च रक्तदाब, ऐकण्याची समस्या येणे, चिंता, नैराश्य यासारख्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. शारीरिक किंवा मानसिक समस्यांची उपस्थिती जीवनाच्या गुणवत्तेसह आपल्या आरोग्यावर आणि मनोसामाजिक कार्यावर विपरीत परिणाम करू शकते. जीवनाची खराब गुणवत्ता यशस्वी वृद्धत्वाच्या कमी व्यक्तिनिष्ठ अनुभवाशी संबंधित आहे. दुसरीकडे रोग आणि अपंगत्वाची अनुपस्थिती आम्हाला स्वतंत्रपणे कार्य करण्यास सक्षम करते आणि यशस्वी वृद्धत्वाचा आमचा व्यक्तिनिष्ठ अनुभव वाढतो. शारीरिक आणि मानसिक आजारामुळे आपल्या स्वातंत्र्यावर, सामाजिक क्रियाकलापांवर, विश्रांतीच्या क्रियाकलापांवर तसेच दैनंदिन जीवनातील वाद्य क्रियाकलापांवर विपरीत परिणाम होऊ शकतो
आणि अशा व्यत्ययामुळे यशस्वी वृद्धत्वात तडजोड होऊ शकते. म्हणून शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि कल्याण हे यशस्वी वृद्धत्वाचे आवश्यक घटक आहेत. सकारात्मक व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये. यशस्वी वृद्धत्वाच्या प्रक्रियेत व्यक्तिमत्वाची भूमिका नाकारता येत नाही. व्यक्तिमत्वाची अनेक वैशिष्ट्ये कल्याण आणि दीर्घायुष्याची सकारात्मकपणे संबंधित असल्याचे आढळून आले आहे. पाच मोठे व्यक्तिमत्व गुणधर्म अनुभवासाठी मोकळेपणा, सहमती, बहिर्मुखता, प्रामाणिकपणा आणि न्यूरोटिझम हे पर्यावरणीय प्रभुत्व, जीवनातील उद्देश आणि आत्मस्वीकृती यांच्याशी संबंधित असल्याचे आढळले आहे. अनेक संशोधने केली गेली आहेत आणि यशस्वीरित्या वृद्धत्वात व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांची अपरिहार्य भूमिका स्थापित केली आहे. लवचिकता, आशावाद, चिकाटी, आत्मकार्यक्षमता, धीटपणा, अहंकार, लवचिकता ही काही इतर वैशिष्ट्ये आहेत जी कल्याण आणि यशस्वीरित्या वृद्धत्वाशी संबंधित आहेत. लवचिकता, ज्याचा आधीच्या भागात उल्लेख केला आहे, हा व्यक्तिपरक कल्याणातील एक महत्त्वाचा घटक आहे. लवचिकता ही प्रक्रिया आणि परिणाम दोन्ही मानली जाते. संशोधन अभ्यासामध्ये लवचिकता ही व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये म्हणून लवचिकता न मानता गतिशील विकास प्रक्रिया मानली जाते. लवचिकता वर्धित आणि मजबूत केली जाऊ शकते, तथापि काही इतर वैशिष्ट्यांची उपस्थिती परिणामांवर परिणाम करू शकते. जसे की आशावाद, ज्यामध्ये वाईट होण्याऐवजी चांगले होईल अशी दृढ खात्री आहे. चिकाटी, जी कार्य आणि आव्हाने सकारात्मक आहे आणि ती पूर्ण करत आहे. आव्हाने आणि तणाव हाताळण्यासाठी स्वयं कार्यक्षमता एक मजबूत संरक्षणात्मक भूमिका ही बजावते. मांडुरा यांनी परिभाषित केल्याप्रमाणे स्वकार्यक्षमता म्हणजे त्यांचा स्वतःच्या कृतींद्वारे इच्छित परिणाम निर्माण करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर लोकांचा विश्वास असणे. जीवन परिपूर्ण जगणे, आपले जीवन अधिक फलदायी आणि निरोगी बनवण्यासाठी आपण आपल्या जीवनात अनेक हेतू पुरस्सर आणि प्रयत्नशील कार्यकलाप क्रियाकलाप हे करत असतो. चित्र काढणे, बागकाम करणे, वाचणे, चित्रकला करणे, शिलाई, भरतकाम, स्वयंपाक करणे किंवा नवीन कौशल्य शिकणे, शारीरिक क्रियाकलापांमध्ये गुंतणे, दर्जेदार नातेसंबंध वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, लोकांना देणगी देणे आणि मदत करणे, निसर्गासोबत वेळ घालवणे यासारख्या विविध क्रियाकलापांमध्ये सहभागी होणे उपयुक्त आहे. येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्रयत्नशील क्रियाकलापांमध्ये सक्रिय सहभागाचा आपला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर दूरगामी फायदेशीर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ विश्रांती किंवा सामाजिक क्रियाकलापांमध्ये काही प्रकारचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक उत्तेजना समाविष्ट असते, ज्यामुळे आपले शारीरिक आणि मनोसामाजिक कल्याण सुधारते. त्याचप्रमाणे सामाजिक क्रियाकलापांमध्ये सहभाग, परस्पर संवाद, कौशल्य, आपलेपणाची भावना,
उद्देश समर्थन तसेच शारीरिक आणि मानसिक उत्तेजना वाढवण्यासाठी ओळखले जाऊ शकते. थोडक्यात खाण्याच्या चांगल्या सवयी असणे, व्यायाम करणे किंवा काही शारीरिक हालचाल करणे, नियमितपणे आरोग्य तपासणी करणे, धूम्रपान आणि अल्कोहोल टाळणे, नियमितपणे नियमित दिनचर्या राखणे आणि चांगली झोप घेणे यासारख्या आरोग्य वर्तणुकीत व्यस्त राहणे शारीरिक आरोग्याच्या समस्यांची शक्यता कमी करते. सामाजिक क्रियाकलाप, मनोरंजक क्रियाकलाप आणि सर्जनशील क्रियाकलाप देखील एखाद्याच्या शारीरिक, मानसिक आणि संज्ञानात्मक आरोग्यावर परिणाम करतात. आता आपण बघणार आहोत की यशस्वी वृद्धत्वाला चालना देण्यासाठी काय काय धोरणे आपण स्वीकारली पाहिजेत. पहिलं म्हणजे यशस्वी वृद्धत्वाला चालना देण्यासाठी अनेक वर्षांमध्ये विविध धोरणे प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. अशा क्रियाकलापांमध्ये चालणे आणि योगासने, संतुलित आहार घेणे, स्वतःच्या आरोग्याचे निरीक्षण करणे, निरोगी जीवनशैलीचे पालन करणे, सामाजिक संबंधांमध्ये व्यस्त राहणे, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अशा गोष्टी करणे यासारख्या नियमित शारीरिक क्रियाकलापांमध्ये सक्रिय सहभाग समाविष्ट असतो. वर्तमानपत्र वाचणे, प्रश्नमंजुषा सोडवणे, नवीन कौशल्य शिकणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयीचे ज्ञान सुधारणे यासारखे क्रियाकलाप करून आनंद मानसिकदृष्ट्या सक्रिय राहण्यास मदत होते. आता आपण बघणार आहोत की तीन कुठल्या मेन गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपलं जी एजिंग प्रोसेस आहे ती व्यवस्थित किंवा चांगल्या प्रकारे होऊ शकते. पहिली म्हणजे जीवनशैली ही महत्वाची आहे. आपली जीवनशैली म्हणजे आपलं लाईफस्टाईल. आपण जे म्हणतो की आत्ता पूर्वी जी लोकं असायची की आपले आजी आजोबा म्हणा किंवा इवन आपले आई वडील फॉर दॅट मॅटर, तर असं असायचं की बाहेरचं खाणं, बाहेर जास्त फिरणं या गोष्टींकडे तेव्हा खूप लक्ष दिलं जायचं. आता काय होतं की उठसूट आपण बाहेरचं खातो, आपल्याला आपला व्यायाम तितका होत नाही, आपलं बाहेर फिरणं तितकं होत नाही, ज्याच्यामुळे लाईफस्टाईल चेंजेस हे आपल्यामध्ये खूप झालेले आहेत. आणि आपण जे म्हणतो की डायबिटीज, ब्लड प्रेशर, दीज आर ऑल लाईफस्टाईल डिसऑर्डर्स किंवा डिझीजेस. आता हे का होतात, कारण का आपली जी न्यू जनरेशन्स ज्या आहेत त्यांचं खाणं पिणं म्हणा किंवा त्यांचा व्यायाम करण्याची क्षमता, बाहेर फिरणं, ह्या सोशल लाईफ त्यांचं फॉलो करणं या सगळ्या गोष्टी आपल्या खूप कमी कमी होतात हल्ली. बिकॉज ऑफ आय टी आणि बिकॉज ऑफ सॉफ्टवेअर असं होतं की जास्तीत जास्त लोक हे जवळजवळ 9-9, 10-10 तास दिवसातले हे कम्प्युटर समोर बसलेले असतात. त्याच्यामुळे आपलं जे एक लाईफस्टाईल आहे ते खूप स्टॅग्नंट लाईफस्टाईल झालेलं आहे. आपण सोमवार ते शुक्रवार खूप काम करतो पण ते काम जे असतं ते शारीरिक नसतं तर ते मानसिक असतं. आणि किंवा रादर आपला मेंदू थकतो पण आपले हातपाय थकत नाहीत. तर पूर्वी तसं नाही व्हायचं. पूर्वी लोक सायकलवरनं फिरायचे किंवा चालत फिरायचे, दुसरी कुठली साधनं नव्हती, त्याच्यामुळे लोकांचा आपोआपच व्यायाम व्हायचा. घरी घरची कामं करण्यासाठी बाई असायची, घरातलीच बाई ती कामं करायची. पण आता आपल्याला काय होतं की आपल्याकडे हाऊस हेल्प असते, मेड असते की जी कष्टाची जी कामं आहेत, केर काढणं किंवा फरशी पुसणं, स्वयंपाक करणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे हल्ली बायका असतात. पण त्याचा एक अर्थातच की जसं जसं जनरेशन्स पुढे जाऊन दोघंही मेल आणि फिमेल दोघंही कामं करायला लागले
तसं तसं त्या बाईला घरातनं सगळं बघणं हे शक्य होत नाही. पण वी शुड मेक शुअर की आपण दिवसभरातनं थोडा का होईना थोडा तरी वेळ हा व्यायामाला दिला गेला पाहिजे. आता हे सगळं जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा ते पटताना आपल्याला पटतं, पण आता माझाच हा अनुभव आहे की माझ्या घराच्या समोर एक आजी आजोबा राहतात. ते आजोबा 90 वर्षाचे आहेत आणि आजी 88 वर्षाचे आहेत, पण ते दोघंही रोज घरातनं, आता आमचा दुसरा मजला होत आहे त्यामुळे लिफ्ट नाही आहे, तर ते दुसऱ्या मजल्यावरनं रोज जिने उतरतात, रोज एक फेरी मारून येतात, चालून येतात सकाळी. सो हे ते रोज करतात, पण मी जर स्वतःकडे बघितलं तर मला ते खरंच शक्य होत नाही. त्याचं कारण असं आहे की मला घरातलं काम आवरायचं आहे, मला कामासाठी बाहेर पळायचं आहे, मुलांकडे बघायचंय, ह्या इतक्या जबाबदाऱ्या माझ्यावरती पडलेल्या असतात. पूर्वी तसं नव्हतं, पूर्वीचं जे लाईफस्टाईल होतं ते खूप तसं खूप थोडक्यात असायचं, छोटं असायचं, आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येत होत्या लोकांना, ज्या आता जमत नाहीत. पण आपल्याला जर एक ऑफकोर्स चांगलं आयुष्य हवं असेल तर आपण हे करणं गरजेचंही तितकंच आहे. सामाजिक समर्थन याची मदत होते. आता परत आय विल रेफर बॅक टू हिस्ट्री, पण पूर्वीच्या काळी असं व्हायचं की आपल्याकडे फॅमिली सपोर्ट हाच इतका मोठा असायचा, बिकॉज सगळेजण एकत्र राहायचे. तुम्ही जर सिस्टम बघितल्या असतील की वाडा सिस्टम होती किंवा लोक स्वतःची घरं बांधून राहायचे, त्याचं कारण काय होतं तर घरातले सगळेजण एकत्र राहायचे, आणि ते एकत्र राहण्यासाठी त्यातली घरातली जी मोठी लोकं असायची ती त्याचा पूर्णपणे हे करून घ्यायचे, म्हणजे काय की ते मुलांकडनं किंवा नातवंडांकडनं या सगळ्या गोष्टी फॉलो करून घ्यायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं की आपोआपच फॅमिलीज एकत्र राहायच्या. फॅमिलीज एकत्र राहिल्या की एकमेकांना सपोर्ट मिळतो, आणि तो सपोर्ट मिळाला की ऑटोमॅटिकली आपल्याला आपण मेंटली खूप जास्त हेल्दी राहतो. का तर आपल्याला माहिती असतं की अरे आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट हा एक्झिस्टिंग आहे. सो फॅमिली सिस्टीम हॅज प्लेड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर एक गोष्ट खूप प्रकर्षाने मला जाणवते की हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज असतात, त्याच्यामुळे मुलांना आहे ना रिलेशन्स ठेवायचे कसे किंवा रिलेशन्स लोकांबरोबर डेव्हलप कसे करायचे हे लोकांना संभव नाही जमत. आणि ते न जमण्याचं कारण म्हणजे काय तर बिकॉज आई वडील पण ते एनकरेज करतात की नको आपण आपलं राहतोय ना आपण आपलेच राहूयात. अरे पण तसं नसतं, प्रत्येक वेळेस दॅट डज नॉट मॅटर. तुम्हाला बाहेर तुम्ही गेला तर तुम्हाला सपोर्टची गरज असते, किंवा फॅमिली सिस्टीम आपली एकत्रित राहणं, किंवा तसेच मित्र डेव्हलप होणं, खेळण्यासाठी मुलं असणं, हेही लहान मुलांची गरज आहे. पण ती आता नाही पूर्ण होऊ शकत कारण आपण बघतो की सोसायटीजमध्ये लहान मुलंच नसतात खेळायला. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ज्याच्यानी आपली एक डेव्हलपमेंट, आपली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ही खूप अवलंबून आहे या सगळ्यावरती. आणि त्याच्यातनं आपल्याला पुढे पुढे आयुष्य काढायचं आहे, आपल्या पुढच्या जनरेशन्सना जर आपण सांगितलं किंवा शिकवलं तरच त्यांना कळेल की आपल्याला फॅमिलीज डेव्हलप करायच्या आहेत किंवा आपल्याला फॅमिली सिस्टीम्स हे आपल्याला एकत्र ठेवायचे आहेत. ओके, आता लास्ट वन इज अगेन शिकत राहणे किंवा यू कीप लर्निंग. लहानपणापासनं आपण काही ना काहीतरी आयुष्यात शिकत आलेलो असतो. शिकत येणं म्हणजे काय तर आपण प्रत्येक लेवल किंवा प्रत्येक स्टेज ऑफ आर लाईफ आपण काहीतरी शिकत असतो. तसंच जसं जसं आपण मोठे होतो तसं तसं आपल्याला हे जास्त आपल्याला लोक हेही शिकतात की मी माझा दिवस कसा घालवायचा आहे, मी माझा व्यायाम कसा करायचा आहे, माझं डाएट कसं पाहिजे, मग मी एक पूर्ण दिवस स्वतःला मी बिझी कसं ठेवू शकेन, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या दीज हेल्प अस. कारण पुढे जाऊन कसं होतं, आता आपण बघतो की जी लोक रिटायर होतात
त्यांना खूप अवघड जातं की त्यांना दिवस कसा काढू हे त्यांना हे होत नाही, म्हणजे कळत नाही किंवा रादर त्यांना जमत नाही, ज्याच्यामुळे सुद्धा सायकोलॉजिकली दे फील स्ट्रेस्ड किंवा दे फील हे हेल्पलेस. पण का कसं होतं, कारण का इट इज नॉट बिकॉज त्यांना काही झालेलं असतं, त्यांना झालेलं काहीच नसतं, इट इज ओनली बिकॉज त्यांना वेळ कसा घालवायचा हे कळत नसतं. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की लहानपणापासून तुमचं जर अपब्रिंगिंग तसं असेल, तसं इन द सेन्स काय की तुम्हाला जर म्हणजे वेळ घालवणे किंवा तुम्ही काहीतरी हॉबी डेव्हलप करणे, वाचन करणे, या सगळ्याचा जर आपल्यावरती प्रभाव पडत गेला असेल लहानपणापासून, तर मोठं झाल्यानंतर आपल्याला ते अवघड जात नाही की मग आपल्याला आपल्याकडे खूप वेळ शिल्लक आहे पण मी काय करू हे समजत नाही असं आपल्याला कधीच होणार नाही. तर आज जे सेशन आपण बघितलं ते बेसिकली ओल्ड एज आणि एजिंग प्रोसेस ही कशी होते, त्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट्स काय काय आहेत हे आपण बघितले. सो आता याच्यामध्ये अर्थातच एक अजून एक सेशन आपलं होईल ज्याच्यामध्ये परत मी तुम्हाला सांगेनच की कशी कशी एजिंग प्रोसेस आपली पुढे पुढे जात असते आणि काय काय गोष्टी आपण त्यातनं अजून अजून शिकत येतो. सो दॅट इज हाऊ यु नो आपल्याला तसं आपल्या सगळ्यांनाच पुढे जाऊन कधी ना कधीतरी वी आर गोना एज. सो ही एजिंग प्रोसेस ही आपण लाईव्हली ठेवण्यासाठी किंवा त्याच्यात एक छान आपल्याला छान वाटण्यासाठी आपण काय काय गोष्टी करायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण सायकोलॉजिकली कसं आपल्याला स्वतःला हेल्दी ठेवलं पाहिजे हे आपण बघणं खूप गरजेचं आहे. आत्ता म्हणजे आजचं जे आपलं सेशन आहे हे संपलेलं आहे आणि पुढच्या सेशनमध्ये डेफिनेटली मी ह्याचा सेकंड पार्ट घेऊन येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत तुम्हाला जर काही डाऊट्स असतील किंवा काही तर तुम्ही डेफिनेटली मला विचारू शकता किंवा तुम्ही हे PPT तुम्ही परत एकदा बघू शकता. यू कॅन गो थ्रू इट आणि यू कॅन ऑल्सो थिंक अबाउट इट की कशी एजिंग प्रोसेस होते, कसा आपल्याला आपल्याला वेळ कसा घालवणं आणि चांगली एजिंग प्रोसेस आपण कशी अटेन करू शकतो हे आपल्याला हे तुम्हाला डेफिनेटली ह्यातनं समजू शकेल. तर आज आपण आता इथेच थांबूयात आणि पुढच्या सेशनमध्ये ह्याचाच सेकंड पार्ट घेऊन मी परत येणार आहे. धन्यवाद.